नरेंद्र मोदी यांनी 9 जून 2024 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए आघाडीला 292 जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर एनडीएने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात यावेळी महाराष्ट्रातून कोण कोण असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. त्यामध्ये 9 नेत्यांचा महाराष्ट्रातून मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. नितीन गडकरी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री हे पद देण्यात आलं आहे. 2024 आणि 2019 दोन्ही मंत्रिमंडळात नितीन गडकरी सहभागी होते. रस्ते वाहतूक मंत्रालय त्यांच्याकडे होतं. या नव्या मंत्रिमंडळातही त्यांना संधी मिळाली आहे. 2014 आणि 2019 दोन्ही मंत्रिमंडळात पियुष गोयल केंद्रीय मंत्री होते. रेल्वे मंत्रालय सारखं मोठं मंत्रालय त्यांनी सांभाळलं आहे. मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातही गोयल यांना कॅबिनेट मंत्री पद मिळालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची मोदी सरकारमध्ये वर्णी लागली आहे. त्यांना राज्यमंत्री म्हणून आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे. रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. रक्षा खडसे या माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या सून आहे. रक्षा खडसेंना युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे अध्यक्ष रामदास आठवले यांची नव्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. आठवले यापूर्वीच्या दोन्ही मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. रामदास आठवलेंना पुन्हा एकदा सामाजिक न्याय मंत्रालयाचं राज्यमंत्री पद देण्यात आलं आहे. पुण्याचे पहिल्यांदाच खासदार बनलेले मुरलीधर मोहोळ यांनाही मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा पराभव करून ते संसदेत पोहोचले आहे. मुरलीधर मोहोळ यांना सरकार आणि नागरिक उड्डाण मंत्रालयाचं राज्यमंत्री पद देण्यात आलं आहे. तर 2019 निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपचे 23 खासदार संसदेत गेले होते. यावेळी मात्र महाराष्ट्रात भाजपची चांगली पिछेहाट झाली असून राज्यात भाजपचे 9 खासदार निवडून आले आहे. मोदींच्या मावळत्या मंत्रिमंडळात भारती पवार, आरोग्य राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री आणि कपिल पाटील पंचायत राज राज्यमंत्री होते. मात्र 2024 लोकसभा निवडणुकीत या तिन्ही केंद्रीय मंत्र्यांचा पराभव झाला आहे. तर तुमच्या मते दुसऱ्या कोणत्या खासदाराला केंद्रीय मंत्रीपद देण्यात यायला हवं होतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.